उम्रजध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या प्रमाणात आरोग्य सुविधा व तपासण्या होत नसल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. कराड, सातारा व इतर ठिकाणी जाऊनही बेड मिळत नाहीत. यासाठी त्यामुळे बहुतांश लोकांना कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येऊनही होम आयसोलेशनमध्ये राहावे लागत आहे. त्यासाठी उम्रजला कोविड सेंटर व्हावे या अनुषंगाने रोटरीच्या कार्यक्रमात सकारात्मक चर्चा झाली. उद्योजक राजेंद्र घुटे यांनीही कोविड सेंटरला लागणारी जागा, आवश्यक ऑक्सिजन मशीन, तपासणी मशीन व इतर साधने पुरवण्याची ग्वाही दिली आहे. तसेच उम्रज येथील वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लबचे सदस्य, मेडिकल असोसिएशनचे सदस्य यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने उम्रज येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी आवश्यक परवानगी घेतली जाणार असून उम्रज व पंचक्रोशीतील रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. माझी कुठेही तुम्हाला काही मदत लागली तर मी तुमच्याबरोबर आहे. आज जसं मी सांगितलं, आपल्याला जर सेंटर उभं करायचं झालं तर माझ्याकडे जागा आहे, बांधीव जागा आहे, स्लॅब आहे. तिथं तुम्ही म्हटलं तर लाईट कनेक्शन घेऊन तुम्हाला एक 10 पेशंट 20 पेशंटची आरामात सोय करते. ती दुसरी गोष्ट, आता 2 मशीन दिले तुम्ही, अजून 2 मागा 4 मागा 6 मागा मी द्यायला तयार आहे. दुसरं काय, तुम्हाला तुम्ही आता म्हटला एक डॉक्टर आणि 2 रोटरीचे मेंबर असं प्रत्येक घरी फिरणार, त्याच्याकरता तुम्हाला ते टेम्परेचर बघायची गन, ऑक्सिमीटर, ते काय लागलं तरी मी द्यायला तयार आहे. औषध काय लागलं तर तुम्ही लिस्ट बनवा, त्यात मी मुलाचा वाटा उचलेन.